विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी जनबंधू. आज आपण अभ्यास क्रमांक 4 एथिक्स इन रिसर्च याचा अभ्यास करणार आहोत. संशोधन करत असताना काही नीतिमूल्य पाळावी लागतात आणि ही नीतिमूल्य तुम्हाला एका पुस्तकात मिळतील. त्या पुस्तकाचं नाव आहे सायकॉलॉजिकल टेस्टिंग. सायकॉलॉजिकल टेस्टिंग. लेखिकेचं नाव आहे ॲनी ॲनास्टासी. लेखिकेचं नाव आहे ॲनी ॲनी ॲनास्टासी ॲनास्टासी ॲनास्टासी. सजेस्टिंग ऑर एस्टॅब्लिशिंग इथिकल प्रिन्सिपल्स कॉमन टू ऑल रिसर्चर्स इज अ डिफिकल्ट टास्क. याचा अर्थ असा आहे की सगळ्या विषयांकरता, म्हणजे ज्या ज्या विषयामध्ये संशोधन केलं जातं त्या सगळ्या विषयांकरता आवश्यक अशा प्रकारची नीतिमूल्य ठरवणं हे अत्यंत कठीण काम आहे. इट इज बिकॉज द सब्जेक्ट मॅटर्स ऑफ द रिसर्चर्स आर डिफरंट. उदाहरणार्थ आपण जर म्हटलं की प्राणी हत्या करणं पाप आहे, परंतु तो बायोलॉजीचा विद्यार्थी काय करेल बिचारा? झूलॉजीचा विद्यार्थी काय करेल तो? त्याशिवाय त्याचं होणं शक्यच नाही. अनदर थिंग दॅट यू विल फाईंड दॅट इव्हन दिस रिसर्च इन ॲग्रिकल्चर, इंडियन फिलॉसॉफी सेज दॅट इव्हन द प्लॅन्ट्स हॅव लाईफ, देन शुड वी स्टॉप कटिंग द क्रॉप्स? त्यामुळे अशा प्रकारची नीतिमूल्य सगळ्या विषयांकरता लावणं शक्य नाही. असं असतानासुद्धा काही नीतिमूल्यांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. नंबर वन, रिसर्चर्स मस्ट रिस्पेक्ट द डिग्निटी अँड वर्थ ऑफ द रिस्पॉन्डंट. म्हणजे एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही कुणाचाही इंटरव्ह्यू घ्यायला जाता, कुणाची मुलाखत घ्यायला जाता, कुठून तुम्ही प्रदत्त गोळा करायला जाता, तर त्यावेळेस लक्षात घ्या की तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वपूर्ण व्यक्ती किंवा समूह कोणता असेल तर तो प्रयुक्तांचा असतो. सब्जेक्ट्स अदर्स आर नॉट इम्पॉर्टंट. सो यू मस्ट रिस्पेक्ट देम, यू मस्ट मेंटेन देअर डिग्निटी. नंबर टू, यू मस्ट मेंटेन कॉन्फिडेन्शियलिटी. कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कुठंही ज्या व्यक्तीचा तुम्ही इंटरव्ह्यू घेतला त्याच्या नावाचा उल्लेख कुठेही व्हायला नको, तो ओळखल्या जाईल अशा प्रकारची कोणतीही कृती तुमच्याकडून व्हायला नको. आता हे जे पुस्तकात दिलेली प्रिन्सिपल्स आहेत त्यामधलं पहिलं प्रिन्सिपल आहे रिस्पॉन्सिबिलिटी. दिस इज द फर्स्ट इथिकल प्रिन्सिपल अकॉर्डिंग टू व्हिच एव्हरी रिसर्चर मस्ट ॲक्सेप्ट रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द कॉन्सिक्वन्सेस ऑफ देअर ॲक्ट्स. याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही प्रदत्त गोळा करता, कुणाचा इंटरव्ह्यू घेता, मुलाखत घेता, त्याचे जे काही परिणाम होतील त्याच्याकरता तुम्ही स्वतः रिस्पॉन्सिबल असायला पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण देतो. युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वानिया आणि युनिव्हर्सिटी ऑफ पुणे यांचा एक जॉईंट रिसर्च प्रोजेक्ट होता आणि त्याकरता आम्ही प्रदत्त गोळा करण्याकरता पश्चिम महाराष्ट्रात गेलो. एक प्रश्न अशा प्रकारचा होता की या देशामध्ये नेता होण्याकरता कोणकोणत्या गुणांची गरज आहे. त्या माणसानी नव्हे ते चांगले त्या काळचे प्रसिद्ध लीडर होते, त्यांनी सांगितलं की क्रमांक एक, तो नंबर एकचा गुंड असावा. आम्ही हे प्रतिक्रिया लिहून घेतल्या. त्यांनी दुसरं सांगितलं, त्यांनी एक दोन मुद्दे पाडलेले असावेत, प्रतिक्रिया लिहून घेतल्यात, परंतु आजपर्यंत हे सांगणारी व्यक्ती कोण होती हे कुणालाही कळलं नाही. इंटरव्ह्यू घेणाऱ्याला माहिती आहे आणि इंटरव्ह्यू देणाऱ्याला माहिती आहे. एवढंच नव्हे, ते पुस्तक आमचं प्रसिद्ध झालं, रुरल एलिट्स इन ए डेव्हलपिंग कंट्री, पॉप्युलर पब्लिकेशन, मुंबई. म्हणजे ही रिस्पॉन्सिबिलिटी आमची आहे. जे काही त्याचे परिणाम होतील ते आपण भोगायचे. नंबर टू, कॉम्पिटन्स. कॉम्पिटन्स म्हणजे ही क्षमता, ही अत्यंत महत्त्वाची आहे. इंटरव्ह्यू घ्यायला जातात त्या अगोदर तुम्हाला प्रशिक्षण मिळायला पाहिजे, नाहीतर मग आपली फार पंचाईत होते. आणि इंटरव्ह्यू घ्यायला जात असताना तुम्ही अगोदर प्रिपेअर्ड असायला पाहिजे.
तुम्हाला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं माहिती असायला पाहिजेत. जर तुम्ही टी व्हीवर पाहिलं तर तिथे डेव्हिल्स ॲडव्होकेट हा जो यायचा प्रकार, तो पारशी गृहस्थ इंटरव्ह्यू घ्यायचा, अगोदर तो एक एक दोन दोन महिने अगोदर तयारी करतो आणि नंतर मग कुठं अक्षरशः प्राईम मिनिस्टर, पाकिस्तानचा प्राईम मिनिस्टर किंवा भारताचा यांचे इंटरव्ह्यू घेतो. आणि कधीकधी काही प्राईम मिनिस्टरला ती खुर्ची सोडून जावी लागते, हे घडलं आहे आपल्या देशात. म्हणजे तेवढं कॉम्पिटन्स त्यांनी त्या ठिकाणी मिळवला आहे. क्रमांक 3, मॉरल अँड लीगल स्टँडर्ड. आपण कितीही पुढारलेले जरी असलो तरी पण एक लक्षात घ्या, समाजाला काही अलिखित नियम असतात प्रत्येक समाजाचे, आणि त्या अलिखित नियमांच्या आधारे आपण आपलं वर्तन जे आहे ते नियंत्रित करत असतो. तेवढी मॉरॅलिटी जी आहे ती इंटरव्ह्यू घेणारा किंवा संशोधन करणारा जो आहे त्याच्या अंगी असायला पाहिजे. त्यानंतर स्टँडर्ड मेंटेन करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या लोकांचा तुम्ही इंटरव्ह्यू घेता किंवा ज्यांच्याकडून प्रदत्त गोळा करता त्यांच्याशी तुम्ही एकरूप होणं अत्यंत आवश्यक आहे. याकरता आम्ही शब्द वापरतो रॅपो फॉर्मेशन. स्पेलिंग मात्र त्याचं आहे RAPPORT. उच्चार मात्र करायचा रॅपो. म्हणजे तिथे तुम्ही आणि ते एकच आहे अशा प्रकारची भावना तिथं निर्माण करायची. नंतर मग तुम्हाला दिसून येईल की ते उत्तरं अत्यंत चांगल्या रीतीने देतात. याचं उत्कृष्ट उदाहरण तुम्हा लोकांना सांगतो. NCERTमध्ये आणि कौन्सिल फॉर सोशल डेव्हलपमेंट, दोन्ही दिल्लीतल्या संस्था आहेत, यांनी एका प्राईम मिनिस्टर आपल्या इथले असताना त्यांनी दिल्ली स्वच्छ करायचा चंग बांधला आणि नंतर मग तिथल्या झोपटपट्ट्या तिथल्या हटवल्या त्यांनी. आणि यमुनेच्या पलीकडे त्यांनी 3 छोटी छोटी नगरं वसवलीत, खिचडीपूर, कल्याणपुरी आणि त्रिलोकपुरी. आणि प्रत्येक झोपटपट्टीवाल्यांना 2 खोल्यांचं घर दिलं. इमॅजिन, हां, 2 खोल्यांचं घर दिलं, बाकी सगळ्या सोयीसुविधा दिल्या, शाळा तिथे बांधून दिल्या, नळ आहे सगळं, आणि तरीसुद्धा ते लोक सुखी नव्हते. कारणं शोधायचा जेव्हा प्रसंग निर्माण आला तेव्हा मग भारतातल्या काही संशोधकांना त्यांनी बोलावलं. त्या ठिकाणी एक बाई ज्या होत्या त्या एका कर्नलच्या त्या मिसेस होत्या, आणि त्यांचे सगळे रिस्पॉन्स आम्ही पाहतो तर काय होते, NADK. NA मीन्स नॉट अप्लिकेबल, DK मीन्स डोंट नो. याचं कारण सांगू, कर्नलची बायको झोपटपट्टीमध्ये बसेल कुठं मला सांगा बरं तुम्ही. आम्ही मात्र जाऊन 2 विटा दिसल्या त्यावर बसायचो आणि नंतर मग उत्तरं घ्यायचो. आमची उत्तरं बरोबर यायची आणि या बाईची उत्तरं मात्र बरोबर येत नसत. म्हणून यू मस्ट आयडेंटिफाय युअर सेल्फ विथ द रिस्पॉन्डंट. पब्लिक स्टेटमेंट कधी एक लक्षात ठेवा, आपसात आपण इतक्या भयानक गोष्टी बोलत असतो ते आपण पब्लिकली बोलू शकत नाही. त्यामुळे जेव्हा लोकांसमोर तुम्ही विधानं करता तेव्हा ती जरा जपूनच करायला पाहिजेत. कारण काल मी तुम्हा लोकांना सांगितलं की कुठल्याही गोष्टीचा अर्थ लोक आपल्या सोयीप्रमाणे लावतात. क्ष व्यक्ती ही देशद्रोही आहे असं य व्यक्तीला वाटते, पण क्ष व्यक्ती देशद्रोही नाही असं अ व्यक्तीला वाटते. आणि याची उदाहरणं मी तुम्हाला काल दिली होती. त्यामुळे शक्यतोवर पब्लिक स्टेटमेंट करत असताना काही मर्यादा पाळणं अत्यंत आवश्यक आहे. नंतरचा जो मुद्दा जो आहे तो कॉन्फिडेन्शियालिटी, गुप्तता पाळणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जर पाहिलं तर आमच्याकडे काय असतं, आमच्याकडे काही टेस्ट असतात, काही स्केल असतात, काही इन्व्हेंटरी असतात, काही क्वेश्चनेअर असतात. तुम्हाला यामधला फरक बऱ्याच लोकांना माहिती नसेल, नंतर ते कधीतरी आपले यामध्ये येणारच आहे. या प्रत्येक टेस्ट किंवा स्केलमध्ये सुरुवातीला ज्या सूचना दिलेल्या असतात त्याच्या शेवटी लिहिलेलं असतं, तुम्ही दिलेली उत्तरं गुप्त आणि अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जातील. कुठंही तुमच्या नावाचा उल्लेख केला जाणार नाही.
इंग्रजीमध्ये आम्ही लिहितो, नो व्हेअर युअर आयडेंटिटी विल बी डिस्क्लोज्ड. हे याकरता आवश्यक आहे कारण काय की ती व्यक्ती जी उत्तरं देते आहे त्या उत्तरांचा उपयोग तुम्ही फक्त संशोधनाकरता आणि संशोधनाकरता करायला पाहिजे, त्याचा गैरवापर होऊ नये. अँड दॅट्स वाय कॉन्फिडेन्शियलिटी इज नेसेसरी. दिस इज द प्रायमरी ऑब्लिगेशन ऑफ द रिसर्चर. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संशोधन करायच्या भानगडीत पडू नका. त्यानंतरचा मुद्दा जो आहे इथिकल प्रिन्सिपल्समध्ये, वेलफेअर ऑफ पीपल. संशोधन करत असताना कुठेही समाजाचं मन दुखणार नाही, समाजाला कसल्याही प्रकारची इजा पोचणार नाही, त्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. या उलट पॉझिटिव्हरित्या समाजाचं काहीतरी भलं होईल याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून वेलफेअर ऑफ पीपलमध्ये आम्ही सांगतो, एव्हरी रिसर्चर मस्ट रिस्पेक्ट द इंटिग्रिटी अँड प्रोटेक्ट द वेलफेअर ऑफ द पीपल अँड ग्रुप्स विथ होम दे वर्क. पहा, संशोधन तुम्ही करता, जर तुम्ही केस स्टडी करत असाल तर फक्त एका व्यक्तीचा विचार करता, इंडिव्हिज्युअली वेगळा. केस स्टडीमध्ये अगदी बालपणापासूनचे अनुभव तो तुम्हा लोकांना सांगतो आहे आणि आत्तापर्यंतचे, याच्यात सगळेच अनुभव आनंददायी नसतात. अनेक अनुभव असे असतात आपल्या जीवनामध्ये, नव्हे आपल्याच नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये, जे खरोखर आपल्याला चांगले वाटतात आणि बरेचसे असे असतात जे आपल्याला इन्सल्टिंग असतात. आपल्यावर होणारा परिणाम जो आहे तो यशाचा जसा परिणाम होतो तसा अपयशाचा सुद्धा परिणाम होतो. आणि त्यामुळे केस हिस्टरी जेव्हा तुम्ही कलेक्ट करत असता तेव्हा अनेक प्रसंग असे असतात जे अपयशाशी संबंधित असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी जपून वापरायला पाहिजे आणि कसल्याही प्रकारे ज्या व्यक्तीनं तुम्हाला उत्तरं दिली आहेत त्याचं नुकसान होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. नुसतं इंडिव्हिज्युअलचा तुम्ही विचार करत नाही, समूहाचा विचार करता. त्या समूहाचंही भलं व्हावं अशी आमची अपेक्षा असते संशोधन करताना. उदाहरण तुम्हा लोकांना देतो, एक तुम्ही श्रीमंतांची शाळा निवडली, दुसरी गरिबांची शाळा निवडली, आणि दोन्ही शाळांमध्ये तुम्ही इंटेलिजन्सचं मापन केलं, बुद्धिमत्तेचं. तुम्हाला असं दिसतं की श्रीमंताची शाळा जी आहे त्यामधल्या शाळेतल्या मुलांचं बुद्धिगुणांक जो आहे तो जास्त आहे, आणि ज्या स्लम एरियामधल्या ज्या शाळा आहेत तिथे शिकणाऱ्या मुलांचं बुद्धिगुण्य जे आहे ते कमी आहे. मग तुम्ही का पब्लिकली कराल का हे सगळं? असं द्यायचं नसतं. काही गोष्टी जसं तुमच्या व्यक्तित्वाच्या तुम्ही लपवून ठेवता आणि काही गोष्टी हायलाईट करत असता, तसं संशोधनामध्ये हे लिहायला पाहिजे तुम्ही. डिस्पाईट द फॅक्ट, पहा मी शब्द कसे वापरतो पहा, डिस्पाईट द फॅक्ट दॅट द IQ ऑफ द स्टुडंट स्टडिंग इन द स्कूल लोकेटेड इन स्लम एरिया इज रिलेटिवली लो, ओके, धिस अचीवमेंट कॅन नॉट बी इग्नोअर्ड. पहा मी काय केलं आहे पहा, मी सांगितलं तिथे की बाबा रे यांचं IQ लो आहे, परंतु ते ज्या परिस्थितीतून येत आहेत त्या परिस्थितीचा विचार करता त्यांनी इतकं IQ मिळवणं हे खरोखर अचीवमेंट आहे. अनेकदा तुम्ही लोक सांगता ना पॉझिटिव्हली विचार करा, बोलायला फार सोपं असतं, सांगतो पॉझिटिव्हली विचार करा. मी नाही सांगत लोकांना की फक्त पॉझिटिव्हली विचार करा, दोन्ही बाजूंचा विचार करा, कारण तुमच्या व्यक्तित्वाचं विकसन जे आहे ते जसं पॉझिटिव्हवर अवलंबून असतं तसं निगेटिव्हवर अवलंबून असतं. आणि कधी एक गोष्ट लक्षात ठेवा, यश तुम्हाला जेवढं शिकवत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीनं अपयश तुम्हाला शिकवून जातं. द सेम थिंग हॅपन्स इन रिसर्च ऑल्सो. देन प्रोफेशनल रिलेशनशिप, हा नंतरचा मुद्दा. संशोधन और रिसर्च इट्स अ कलेक्टिव ॲक्टिव्हिटी, एका माणसाचं काम नाही आहे.
रिसर्चर म्हणेल की मी एकटंच काम करतो, तसं होणार नाही. इव्हन इफ इज वर्किंग इन लॅबोरेटरी विथ केमिकल्स. सी वॉट हॅपन्स, यू थिंक दॅट यू आर अलोन इन युअर ओन रूम. सपोज देर इज अ रूम इन युअर होम विच इज युअर ओन रूम, यू हॅव क्लोज डाऊन विंडोज अँड यू हॅव क्लोज डाऊन द डोअर ऑल्सो, आणि त्या खोलीत तुम्ही एकटे आहात. तुम्हाला वाटतं तुमचे सगळे विचार फक्त तुमचे एकट्याचे आहेत? तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये येण्याकरता तुम्हाला कपडे निवडायचे आहेत, ही तुमची एकट्याची चॉईस नसते. तुम्ही कपडे असे निवडता की जे समोरच्या लोकांना जास्त अधिक आकर्षक दिसतील. सो युअर थिंकिंग इज ऑल्सो, वेन इव्हन वेन यू आर अलोन, इट इज इन्फ्लुएन्स्ड बाय द अदर्स. इन द सेम वे रिसर्च इज अ कलेक्टिव ॲक्टिव्हिटी, अँड इन कलेक्टिव ॲक्टिव्हिटी यू मस्ट हॅव ऑर यू मस्ट मेंटेन प्रोफेशनल रिलेशनशिप. प्रोफेशनल रिलेशनशिपमध्ये ऑब्जेक्टिव्हिटी असते, परंतु प्रत्येकाच्या भावनांची कदर करणंही आवश्यक असते. आणि म्हणून प्रोफेशनल रिलेशनशिप मेंटेन करणं हे अत्यंत आवश्यक समजलं जातं. नंतर असेसमेंट टेक्निक्स. आपण जे काही मापन करत असतो आपल्या संशोधनामध्ये, हे असेसमेंट टेक्निक्सच्या सहाय्यानं करत असतो. हे टेक्निक्स जे आहेत ते प्रमाणित असायला पाहिजेत. अनेक संशोधन आपल्या PhD थेसिसमध्ये लिहिलेलं असतं, आय हॅव यूज सेल्फ स्ट्रक्चर्ड क्वेश्चनेअर, आय हॅव यूज शेड्यूल. आता बरेचदा हे शब्द जे आपण वापरतो ते इंग्रजीच्या दृष्टीनं बरोबर आहेत की चुकीचे आहेत हे तपासून घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही लिहिलं की आय हॅव यूज शेड्यूल, देन समथिंग इज रॉंग, इंग्रजी चुकीचं आहे. आय कॅन अंडरस्टँड इफ यू राईट इंटरव्ह्यू शेड्यूल, ओके. आय कॅन अंडरस्टँड इफ यू यूज ऑब्झर्वेशन शेड्यूल, पण तुम्ही फक्त शेड्यूल जर लिहिलं तर माझ्यासारख्या माणसाला ते पटत नाही, कारण शेड्यूलचा अर्थ होतो फक्त यादी, लिस्ट. इंटरव्ह्यू शेड्यूल म्हणजे काय? तर इंटरव्ह्यू घेण्याकरता जे प्रश्न मी तयार केलेत किंवा ऑब्झर्वेशन ब्लँक तयार केली त्यांची यादी, दॅट इज शेड्यूल. त्यामुळे शब्द वापरतानाही जर काळजी घेत जा. जो उठतो तो सांगतो की आय हॅव यूज टेस्ट, नो, मेनी अ टाइम्स यू आर युसिंग ओनली स्केल. स्केल इज डिफरंट, टेस्ट इज डिफरंट, अँड हेन्स युअर असेसमेंट टेक्निक शुड बी स्टँडर्डाइज्ड अँड स्पेसिफिक. एक छोटासा फरक तुम्हाला सांगतो. टेस्ट त्याला म्हणायचं जिथे चूक आणि बरोबर उत्तरं असतात. कळलं? फॉर एक्झाम्पल, मॅथमॅटिकल ॲबिलिटी मी मेजर करतो तुमची, ठीक आहे. उत्तर त्या ठिकाणी मी लिहिलं 2 + 6 बरोबर, आणि 4 ऑप्शन्स दिले तुम्हाला. 8 हे एकच उत्तर बरोबर आहे, बाकीचे सगळे चुकीचे आहेत. ज्या प्रश्नावलीमध्ये किंवा ज्या तंत्रामध्ये चूक किंवा बरोबर अशी उत्तरं असतात त्याला टेस्ट म्हणायचं. कळलं? परंतु जिथे चूक किंवा बरोबर नसते त्याला स्केल म्हणायचं. ॲटिट्यूड स्केल असते, ॲटिट्यूड टेस्ट होत नाही. उदाहरणार्थ मी जर तुम्हाला विचारलं, इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री, ओके, त्यात 4 ऑप्शन दिले मी तुम्हाला, स्ट्रॉंगली ॲग्री, ॲग्री, डिसॲग्री, स्ट्रॉंगली डिसॲग्री, ठीक आहे. आता सगळे जरी म्हणाले की बा स्ट्रॉंगली ॲग्री, इथे अडचण अशी आहे की आज जर लोकांना विचारले की खरोखर आपल्या देशात डेमोक्रेसी आहे काय, तर अनेक उत्तरं वेगवेगळी येतात. मग काही म्हणतात देर इज लिमिटेड डेमोक्रेसी, देर इज रिस्ट्रिक्टेड डेमोक्रेसी, म्हणजे फाटे फोडले जातात, ओके. म्हणून कधीही लक्षात ठेवा की इथे चूक किंवा बरोबर अशा प्रकारची उत्तरं नसतात. दॅट इज कॉल्ड स्केल. क्वेश्चनेअर आणि इन्व्हेंटरी नंतर शिकू. पुढची महत्त्वाची बाब लक्षात घ्या,
every assessment technique must have reliability and validity. Every assessment technique must have reliability and validity. Reliability म्हणजे विश्वसनीयता, आणि ही रिलायबिलिटी अत्यंत महत्त्वाची आहे. मला सांगा, दोन उदाहरणं तुमच्यासमोर देतो. तुमचे दोन मित्र किंवा मैत्रिणी आहेत. एक मित्र किंवा मैत्रीण प्रत्येक वेळेस खोटंच बोलतं, ठीक आहे, आणि दुसरी दुसरा मित्र किंवा दुसरी मैत्रीण 50% वेळा खोटं बोलते आणि 50% वेळा खरं बोलते. कळलं मी काय सांगतो? दोन मित्र आहेत का दोन मैत्रिणी आहेत, एक मित्र किंवा मैत्रीण 100% वेळा खोटं बोलत असते आणि दुसरा मित्र किंवा मैत्रीण मात्र 50% वेळा खरं बोलतो आणि 50% वेळा खोटं बोलतो. कुणाशी मैत्री करणं योग्य ठरेल? 100% खोटं बोलणारं, दॅट ही इज मोर रिलायबल. कारण तुम्हाला माहिती आहे की हा जो बोलेल तो खोटंच बोलणार आहे लेखाता. पण जो 50% वेळा खोटं बोलतो आणि 50% वेळा खरं बोलतो, ही इज अनरिलायबल. म्हणजे रिलायबिलिटी जी आहे त्यामध्ये कन्सिस्टन्सी असायला पाहिजे, ठीक आहे. व्हॅलिडिटी जी आहे तो प्रकार असा असतो की ज्याकरता तुम्ही तुमचं प्रश्नावली किंवा आणखी काही साधन तुम्ही तयार केलेलं आहे त्याद्वारे त्याच बाबीचं मापन व्हायला पाहिजे. म्हणजे जर मी मॅथमॅटिकल ॲबिलिटीकरता प्रश्नावली तयार केली तर त्याच्याद्वारे मॅथमॅटिकल ॲबिलिटीचंच मापन व्हायला पाहिजे. लँग्वेज फ्लुएन्सीचं मापन व्हायला नको. त्याला म्हणतात व्हॅलिडिटी. या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. आणि तिसरी बाब जी आहे असेसमेंट टेक्निकमध्ये, ती ही असेसमेंट टेक्निकचा मिसयूज व्हायला नको. तुम्हाला गंमत सांगतो, आमच्याकडे डीप रिलॅक्सेशन थेरपी नावाचा प्रकार असतो सायकोलॉजीमध्ये. या थेरपीनंतर पुढची स्टेप म्हणजे आम्ही तुम्हाला अक्षरशः संमोहन अवस्थेमध्ये घेऊन जातो आणि तिथे त्या अवस्थेत आम्ही तुमच्याकडून काही वाईट कृत्यही करून घेऊ शकतो. तुम्हाला कल्पनाही येणार नाही, शक्यतो आम्ही वर्गात विद्यार्थ्यांना हे शिकवत नाही. आता तुम्ही विचाराल का? मिसयूज, दुसरं काहीच नाही. त्याचा मिसयूज होऊ नये, असेसमेंट टेक्निकचा मिसयूज होऊ नये याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. पुढचं महत्त्वाचा भाग आहे रिसर्च विथ ह्युमन पार्टिसिपंट्स. प्रयोगामध्ये, काही प्रयोगांमध्ये आपल्याला प्राण्यांचा वापर करावा लागतो, काही प्रयोगांमध्ये आपल्याला माणसांचाही उपयोग करावा लागतो. आता काही काही प्रयोग अशा प्रकारचे असतात ज्या ठिकाणी आम्ही त्यांना शॉकही देतो, माणसांना शॉक देतो. आता जस्ट इमॅजिन, जास्त स्ट्रॉंग नसतो पण असतो. कंडिशनिंगच्या एक्सपेरिमेंटमध्ये आम्ही एका प्लेटवर त्याला हात ठेवायला लावतो, मधलं बोट त्या इलेक्ट्रॉडच्या तिथे असतं आणि त्यानं काही म्हटलं तर पटकन त्याला शॉक बसतो. आता पहा, या ठिकाणी जेव्हा आम्ही माणसांचा वापर करतो तेव्हा त्यांची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असते. तोच प्रकार प्राण्यांच्या बाबतीत घडतो. आम्ही मेझेस तयार करतो. मेझ म्हणजे तुम्ही वर्तमानपत्रात पाहता अशा आडव्या उभ्या रेषा असतात, इथे स्टार्टिंग पॉईंट असते, दुसरीकडे एंड पॉईंट असतं आणि तिथेच स्टार्टिंग पॉईंटहून स्टेटपर्यंत तुम्हाला पोचायचं असतं. उंदरांना आम्ही शिकवत असतो. एवढंच नव्हे तर आम्ही कॉक्रोचेसवर प्रयोग करतो. याचं कारण तुम्हा लोकांना सांगू. आम्ही सांगतो की अभ्यास केल्यानंतर जर तुम्ही झोपलात तर ते तुमच्या जास्त स्मरणात राहतं आणि हे सिद्ध केलं गेलं आहे. अन्यथा अभ्यास केल्यानंतर तुम्ही जर दुसऱ्या कार्यात मग्न असलात तर एका तासामध्ये तुमचं 80% फॉरगेटिंग होतं. म्हणून मग आम्ही काय करतो, कॉक्रोचेसवर का प्रयोग करतो? कारण कॉक्रोचेसला पकडून बटर पेपरमध्ये ठेवलं आणि अंधारात ठेवून दिलं की झोपून जातो कॉक्रोच, आपल्याला नाही येत झोप. उंदरांवर प्रयोग करत असताना काय करतो? सरळ मार्गानं जर गेला तर काही करणार नाही, पण चुकीच्या मार्गाने गेला तर हळूच त्याला शॉक दिला जातो. आणि मग आम्ही इफेक्ट ऑफ रिवार्ड अँड पनिशमेंट ऑन लर्निंग याचा अभ्यास करत असतो. माणसांवर जर प्रयोग केला तर ते असे प्रयोग
सफल होत नाही याचं कारण तुम्हा लोकांना सांगू. कारण आपण विचार करतो आणि जेव्हा विचार करतो की अरे इतक्यांना मला पनिशमेंट मिळते आहे इतक्यांना पनिशमेंट मिळते त्याचा विपरीत परिणाम किंवा चांगलाही परिणाम माझ्या लर्निंगवर होऊ शकतो त्यावर मी नियंत्रण ठेवू शकत नाही तुमच्या विचार प्रक्रियेवर मी नियंत्रण ठेवू शकत नाही म्हणून या सगळ्या गोष्टींची कारणं सॉरी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जसं माणसांच्या बाबतीत आहे तसंच प्राण्यांच्या बाबतीत केअर अँड यूज ऑफ ॲनिमल्स. प्राण्यांचा वापर केला जातो सायकॉलॉजीमध्ये जसा केला जातो तसं बायोलॉजीमध्ये केला जातो झूलॉजीमध्ये केला जातो इवन मेडिकल सायन्सेसमध्ये केलं जातात प्रयोग करण्याकरता. हे करणं अत्यंत आवश्यक आहे याचं कारण असं आहे कारण आपण माणूस म्हणून तिथं काम करत असतो आपण प्राणी म्हणून काम करत नसतो. आणि गिनी पिग नावाचा जो प्रकार आहे हे वेगळ्या प्रकारचे उंदीर असतात ज्यांचा प्रयोगाकरता उपयोग केला जातो परंतु त्यांचाही उपयोग करत असताना त्यांना हाताळताना अत्यंत काळजीपूर्वक हाताळलं जातं एवढं लक्षात ठेवा. आणि ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही नीतिनियम जी आहेत किंवा ही नीतिमूल्य जी आहेत ती पाळणं अत्यंत आवश्यक आहे याचं कारण असं आहे आजकाल प्रत्येक बाबतीत कुठल्याही समाजामध्ये फार सेन्सिटिव्हिटी निर्माण झालेली आहे. मोकाट कुत्र्यांमुळं अनेक लोकांचे अनेक माणसांचे प्राण धोक्यात आलेले आहेत तरीसुद्धा त्यांना मारू नये अशा प्रकारचा स्टँड घेणारे मंत्री आपल्या देशात आहेत. त्याचा परिणाम असा होतो की काही संशोधनं आपल्याला रिस्ट्रिक्ट करावी लागतात नाही करता येत आपल्याला हे नियमानुसार नाही बदलत मग त्याच्यावर काहीतरी दुसरे उपाय काढावे लागतात की त्यांचं निर्बीजीकरण करा. हे त्यांना मान्य आहे बाकी मान्य नाही परंतु प्रयोग करण्याकरता काही गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला सारणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आता शेवटचा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. संशोधन करत असताना अगोदरच तुम्हाला पुढं काय करायचं आहे याबद्दलची सगळी संकल्पना तुमच्याजवळ तयार पाहिजे. तुम्ही माणसांचा वापर करणार आहात की प्राण्यांचा वापर करणार आहात याची सुद्धा तयारी अगोदरच तुम्ही करायला पाहिजे. त्यानंतर किती प्रमाणात त्यांना त्रास दिला जाईल किती प्रमाणात त्यांना रिवॉर्ड दिलं जाईल याचीही निश्चिती अगोदरच करायला पाहिजे. आणि ही निश्चितीकरण केल्यानंतरच प्रत्यक्ष तुम्ही फील्डमध्ये जायला पाहिजे. या संबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर आता तुम्ही मला विचारू शकता. संदर्भात बोलताना आपण बोललं की वेलफेअर ऑफ पीपल हा मुद्दा गृहीत धरला पाहिजे पण असं केल्याने मग जे हिडन ट्रूथ आहे समाजामध्ये ते कसं काय आपल्याला समजू शकतो. समाजामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत हिडन ट्रूथ त्या एक्सप्लोअर करण्याकरता काही टेक्निक्स समाजशास्त्रज्ञांनी डेव्हलप केले आहेत. याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हा लोकांना देतो. दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये सोशल वर्कच्या फील्डमध्ये नाव नाही सांगत त्यांचं ठीक आहे आडनाव नाही सांगत नाव सांगून देतो प्रमिला नावाच्या प्राध्यापिका होत्या प्रसिद्ध ख्या भारतामध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत त्या. त्यांनी काय केलं गंगेच्या काठावर राहणारे सगळे जे आहेत लोक त्यांची नीतिमत्ता तपासून पाहिली. गंगा पवित्र नदी. आता ती बाई जरा जास्त शिकली होती म्हणजे परदेशात वगैरे शिक्षण घेऊन आली होती आणि जेव्हा सांगत होते की काही नाही आमच्या गंगेच्या काठी असं असं आहे तर तेव्हा तिनं त्यांचा अभ्यास केला. त्यांनी काय केलं स्त्रियांना प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षण कशा प्रकारचं दिलं ज्या बाईकडे तू जाशील तिला आपली दुःख भरलेली गोष्ट सांगायची की मी अशी अशी आहे मला असं असं झालं माझ्या नवऱ्याने असं केलं माझ्यावर अशी आपत्ती आली वगैरे वगैरे. आणि साहजिकच काय घडतं माहिती आहे स्त्रियांना मग त्यांच्याबद्दल आपुलकी वाटते आणि मग हळूहळू समोरच्या स्त्रीचं सगळं गुपित जी आहे ती काढून घ्यायची.
आता फार हिडन गोष्टी ज्या आहेत त्याही त्या पुढं आल्या आहेत. पण त्यांनी कुणाचंही नाव कुठंही डिक्लेअर केलेलं नाही. ठीक आहे. दुसरं उदाहरण परदेशातलं, मास्टर्स अँड जॉन्सन्स. इथे एक पुरुष आणि एक बाई आहे, ठीक आहे, यांनी दोन ग्रंथ लिहिले जे अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिला ग्रंथ आहे सायकॉलॉजी ऑफ सेक्स फॉर मेन आणि दुसरा आहे सायकॉलॉजी ऑफ सेक्स फॉर वुमेन. त्यांनी काय केलं असेल, त्यांनी सांगितलं की तुम्ही आपले कथन जे आहेत सेक्सबद्दलचे ते तुम्ही सी डीमध्ये आम्हाला द्या. हे आम्ही पेटी इथं ठेवली आहे. नाव कुठेही लिहू नका, फोटो कुठेही नकोत, फक्त सेक्ससंबंधीचे तुमच्या आयुष्यातले अनुभव सी डीमध्ये टाका. त्याच्या आधारे त्यांनी दोन मोठमोठे ग्रंथ लिहून टाकलेत. कुठंतरी नाव आणलं आम्ही त्यांचं, समाजाला कुठंतरी धोका पोचवला. कुठल्या समाजातल्या व्यक्तीनं आम्हाला सीड्या दिल्या होत्या, काही नाही, आम्हाला काही नको. वी आर लिस्ट बॉदर्ड अबाउट ऑल दॅट. आम्हाला फक्त तुमचे सेक्शुअल एक्सपिरियन्सेस तेवढे पाहिजेत. साधना आहेत. वेलफेअर ऑफ द सोसायटी इज मेंटेन्ड अँड द पर्पज ऑफ द रिसर्च इज सॉल्व्ड. एनी अदर क्वेश्चन? मला वाटतं तुम्हा लोकांना तुमच्या प्रश्नांची योग्य ती उत्तरं मिळाली आहेत. थँक्यू फॉर लिसनिंग मी पेशंटली.